महाराष्ट्र लातूर जिले के चाकूर तालुका के आष्टाव ने एक युवक ने धनगर आरक्षण पूरा नहीं होने के अवसाद को एक कारण नॉट लिखकर ट्रेन के नीचे कूदकर आत्महत्या कर ली। चाकूर तालुका के आष्टा के 33 वर्षीय रमेश चंद्रकांत फुले ने धनगर आरक्षण संघर्ष में कई बार भाग लिया और धनगर समुदाय को आरक्षण दिलाने के लिए विभिन्न आंदोलनों में भाग लिया। विभिन्न दलों की सरकारें बनी लेकिन किसी भी दल के सरकार ने धनगर आरक्षण नहीं दिया। इसके अवसाद के कारण रमेश चंद्रकांत फुले ने 24 दिसंबर की आधी रात को आष्टा में ट्रेन के नीचे कूदकर आत्महत्या कर ली। इस घटना की जानकारी मिलने पर नलेगांव पुलिस स्टेशन के पुलिस अधिकारी भागवत मामा डगे ने दौरा किया और पंचनामा बनाया। रमेश फुले ने 12वीं कक्षा तक अपनी शिक्षा पूरी की है। उनके पिता के पास कोई खेती नहीं थी, इसके लिए उनके माता पिता रमेश और उनकी पत्नी मजदूरी करके अपना जीवन यापन कर रहे थे। रमेश की आत्महत्या की खबर मिलते ही उनके विभिन्न सदस्य समुदाय के लोग मौके पर पहुंचे। रमेश फुले के परिवार में उनके माता पिता, एक भाई, दो बेटियां और एक बेटा और पत्नी है। लातूर ब्यूरो चीफ दत्ता भेवंडे की रिपोर्ट। फुले येथील रहिवासी आहे आणि माझा पुतण्या रमेश चंद्रकांत फुले हा गेल्या 2-3 वर्षापासून धनगर एस टी आरक्षणाबद्दल सारखं सतत ह्याच्यामध्ये लढत राहत होता, मोर्चाला मेळाव्याला जात होता आणि शासनाकडून मागणी बऱ्याच शासनाने आम्हाला देतो म्हणून फसवले, पण ते आम्हाला काही आज साध्य झालं नाही आणि त्यानं त्या नैराश्यातून रात्री शेताकडे जाणार आहे असं घरी सांगून गेला आणि जाते वेळेस मग तो टेन्शनमध्ये एस टी आरक्षणाच्या टेन्शनमध्ये तो रेल्वेखाली आत्महत्या केला। शेतात आम्ही त्यांना आला नाही म्हणून शेतात चौकशी केलं तर आम्हाला शेतात तिथं आगाड्यावर चिठ्ठी सापडली, त्या चिठ्ठीवर त्यांनी लिहून ठेवलेत की मी धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण मिळण्यासाठी मी झटलो आहे, तरी सरकारने आरक्षण दिले नाही, मी कसून गेलो आहे, मी आत्महत्या करीत आहे, माझे लेकर सरकारच्या स्वाधीन करत आहे, असं त्यांनी चिठ्ठी लिहून आगाड्यावर तो टाकून गेला आणि आत्महत्या केला। सरकारकडे काय मागणी? धनगर एस टी आरक्षणासाठी मागणी करत होता शासनाने। आम्ही आता त्यांना शासनाने त्यांना मदत करावी आणि त्यांच्या कुटुंबातल्या कोणाला तरी शासकीय नोकरीमध्ये समावेश करून घ्यावा आणि त्यांच्या कुटुंबाला आधार द्यावा ही अपेक्षा आहे आणि शासनाने आणखी आमचे किती बळी घ्यावे आरक्षणासंदर्भात ते शासनाने त्याच्यावर विचार करावा आणि दंतकांती